आम्ही एक अशी बातमी दाखवणार आहोत की ती प्राणी संबंधित बातमी आहे. प्राण्याला शेतकरी कसं सांभाळतात, म्हणजे शेतकऱ्याला प्राणी आधार देतात, अशीच एक बातमी आहे. बातमी थोडीशी वेगळी आहे. तुम्ही म्हणाल आता नेमकं काय दाखवणार आहे आज, पण आज बातमी जी आहे ती रेडा संबंधित बातमी आहे. आता रेडा म्हटल्यानंतर तुम्हाला वेगळं वाटेल, ग्रामीण भागामध्ये त्याला रेडा, हल्या, हलगट असं म्हणतात. तर यासंबंधी एक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी 3 रेडे पाळलेले आहेत. त्या रेड्याचं काय उत्पन्न आहे, त्याला खर्च किती येतो आणि कशी आवड आहे, जवळपास ही रेडं 30 वर्षापासून हे शेतकरी सांभाळतात. आपल्यासोबत नितळी, उस्मानाबाद तालुक्यातील हे नितळी गाव आहे. नितळी परिसरामधील शेतकऱ्याचं प्रमाण हे जास्त आहे, शेती करतात या भागातील लोक. तर नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांचं नाव बाळू क्षीरसागर असं आहे. काय सांगाल तुम्ही, रेड्या पाळताय, किती दिवस झाले रेडा पाळताय, कशामुळे, म्हणजे त्याचं काय नेमकं, तुम्हाला कशी आवड आहे त्याची? रेडा पळून जवळजवळ 30 वर्ष होते. अच्छा, नेमकं म्हणजे कसं, कोण वडील तुमचे वडिलोपार्जित व्यवसाय? व्यवसाय नाही, आम्ही स्वतः व्यवसाय करायला लागलो. म्हणजे कसं काय याला खर्च वगैरे, काय उत्पन्न वगैरे कसं आहे? खर्च आहे थोडासा, पैसा खुराकाचा आहे, पण उत्पन्न लांबायला खंडाचे उत्पन्न होतं याचं वर्षासाठी. म्हणजे 1 लाख रुपये उत्पन्न होते? होते. कसं असतं त्याचं उत्पन्न, कशा प्रकारे, म्हणजे शेतकऱ्याच्या तक्रारी वगैरे काय, नेमकं काय असं काय होतंय का कधी? काय तक्रार होती कधी, म्हणजे होती की कशासाठी, एखादी मशीन समजा डबल आली महागारी महिन्या 1.5 महिन्यात, ती तक्रार होती. समजा लोक कधी पैसे देत नाही, तर पैसे नाही दिल्यामुळे थोडीशी होती ती बी हानामारी झाली आमच्या गावातमध्ये. कशासाठी? पैसे मागितल्यामुळं 300 रुपयासाठी. त्यांनी 5 केस केली माझ्यावर, आमच्या जातं कुठं नाही. म्हणजे तुम्ही तुमचे पैसे मागत असताना तुम्हाला शेतकरी, म्हणजे वाद केला शेतकरी? हा, का पैसे मागायला, माझी मैत्री राहिलीच नाही, त्यात कुठं जात थोडं. म्हणजे तुमचं भांडण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं? हो. त्या हल्याचं भांडण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं रेडाचं? होय. तुम्हाला एका मशीनला सरासरी किती, म्हणजे रुपये खर्च, म्हणजे किती रुपये घेता तुम्ही? 300 रुपये. वर्षासाठी 1 लाख होती का? म्हणजे बघा, म्हैस दूध देते, मात्र म्हशीचं उत्पन्न हे दुधापासून मिळतंय, मात्र या रेड्याचं उत्पन्न हे शेतकरी सुद्धा जवळपास वर्षामध्ये 1 लाख रुपये यांना उत्पन्न मिळतंय. सोबत त्यांचे शिवाजी क्षीरसागर हे भाऊ आहेत त्यांचे, हे दोघं पण व्यवसाय करतात आणि या दोघांकडे पण म्हशी आहेत आणि रेडे पण आहेत. तर काय सांगाल, तुमच्याकडे किती म्हशी आहेत आणि रेडे किती आहेत? आत्ता माझ्याकडे सध्या 10 म्हशी आहेत, 2 हलगट आहेत. तर त्याच्यापासून चांगला फायदा होतो आम्हाला. आम्ही शेती काम सगळं त्याच्यावरच करतो, बैलगाडी, नांगरण, कुळवण, पेरणी आणि म्हशीला लावणे, सगळा व्यवसाय त्याच्यावरच असतो. किती उत्पन्न होतं तुम्हाला? तरी 1 हलगटाच्या सरासरी आम्हाला 1 लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं आणि आमचा त्याच्यापासून बराच फायदा होतो की ट्रॅक्टरने नांगरणे वाचते, कुळवणे वाचते, पेरणीचा खर्च वाचतो आणि शेतीचं काम सगळं त्याच्यावरच करतो आम्ही. आणि म्हशी? म्हशी 10 म्हशी आहेत माझ्याकडे, ते दुधाच्या चालू आहेत. ते त्या पार्टी झाल्यानंतर 8 लेकीनंतर आम्ही लावायला स्वतः, आमच्या आम्हीच लावतो स्वतः, डॉक्टरला किंवा बोलवत नाही किंवा बाहेर जात नाही कोणाकडे. म्हणजे तुम्हाला ह्याचा शेतीसाठी पण उपयोग होतो आणि खर्च पण तुमचा निघतो सगळा? आमचा पूर्ण खर्च म्हणजे एक कुटुंबाचा आमचा सगळा खर्च त्याच्यावर भागवतो आणि शेतीचा खर्च म्हणजे बाहेरला खर्च जे जातो ते आमचा बचत होतो. दुधाचं उत्पन्न बी त्याच्यापासून वाढू शकतं त्याच्यापासून. अच्छा, म्हणजे म्हैस पाळण्या म्हशीचं किती होतं आणि सरासरी एका म्हशीचं उत्पन्न किती होतं वर्षाचं? दुधाचं उत्पन्न, दुधाचं उत्पन्न एका म्हशीचं सरासरी 70-75 हजारापर्यंत 65 हजारापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ते म्हशीवर अवलंबून आहे. हा, एखादी म्हैस 10 महिने देते, एखादी म्हैस 8 महिने देऊ शकते, एखादी म्हैस 5 लिटर देऊ शकते, एखाद्या टायमाला 1 म्हैस 2 लिटर चालू शकते. म्हशीवर आपल्या खुराकच्यावर अवलंबून आहे ते. म्हणजे तुम्हाला शेतीसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा ह्या रेड्याचा आधार मिळाला असतो तुम्हाला? रेड्याचा आधार मिळतो आणि वर्षातून आम्हाला त्याच्यातून 1-2 लाखाचा 2 लाखाचा फायदा होतो. रेड्या किंवा वासरेची बारके होतात ना, त्याच्यापासून फायदा होतो आणि दुधाचे पण आम्हाला 2-3 लाख रुपयाचा फायदा होतो. म्हणजे म्हशीपेक्षा तुम्हाला रेडा परवडतो? रेडा परवडतो आम्हाला. हा, आमचे दोन्ही काम भागत आहेत ना, शेतीचं काम भागत आणि म्हशीचं बी काम भागत आहे. दुधापेक्षा हे परवडतं आम्हाला. मग परिसरामध्ये असं किती आहेत तुमच्यासारखे, का तुम्हीच करता? नाही, आपल्या ह्या गावामध्ये नाही, दुसरे आम्ही दोघंच आहे एवढं, आम्हीच सांभाळतो. तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या का नाही, काय भीती वगैरे, कशी काय मारहाण मारतात का असं काय ते? नाही नाही, हे काय मारित नाही, हे काय सुद्धा करत, कारण हे आपण घरी तयार केले आहे. घरच्याच म्हशीचे असल्यामुळे त्याचे सगळ्या सोडणं बांधणं आमची नजर बसलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याची काय भीती वाटत नाही. म्हणजे उत्पन्न करण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करता? हा, उत्पन्न करण्यासाठी वापर आहे त्याचा, बाकी काय नाही त्याचा.
बातमी थोडीशी वेगळी वाटत असेल तुम्हाला, मात्र प्राणी पाळण्यासाठी ही नरमादीची आवश्यकता असते. म्हशीचं दूध हे खाण्यासाठी त्याला रेडा आवश्यक असतो, त्यामुळे निथळी गावातील हे दोन भाऊ आहेत शेतकरी, यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी सुद्धा या रेड्याचा वापर केला जातो. आता हे दोघं जण भाऊ आहेत आपल्यासोबत, त्यांनी दोन रेडे पाळलेले आहे, तीन रेडे आहेत त्यांच्याकडं. तर या रेड्याचा उपयोग या म्हशीसाठी पण केला जातो आणि शेती उत्पादन म्हणजे शेतीमध्ये मेहनत करण्यासाठी हे रेडे वापरतात असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि विशेष म्हणजे एका रेड्याचं उत्पन्न वर्षाकाठी 1 लाख रुपये होतं, जवळपास 3 रेडे आहेत त्यांच्याकडे आणि 10 म्हशी आहेत. तर या दोन्ही भावांनी असा एक वेगळा व्यवसाय निवडलेला आहे, शेतीशी निगडीत व्यवसाय आहे हा. तर त्यामुळे शेतामध्ये सुद्धा मेहनत करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैल हे वापरण्याची गरज नाही, ते रेड्यावरच शेती करतात असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे यांना एक या रेड्याचा मोठा आधार मिळाला आहे आणि त्यांचा कुटुंबाला सुद्धा या रेड्याचा आधार मिळालेला आहे असं त्यांनी सांगितलंय. बातमी वेगळी नाही, तुम्ही याचा अर्थ वेगळा काढू नका, मात्र शेतीसाठी हे जे रेडे आहेत हे रेडे शेतीसाठी हे मोठे त्यांना आधार ठरलेले आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला ही बातमी दाखवलेली आहे. तुम्ही आमची ही बातमी पाहिल्यानंतर कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि असे काही जर विषय असतील तर आमच्या स्क्रीनवर आम्ही तुम्हाला नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर, थेट आम्हाला कळवा. अभिषेक सरजेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद.